नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी ह्या सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी 8 आणि 9 तारखेला कोर्स घेणार आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया. पण आज रोजच्यासारखं वातावरण आहे का? नाही. आज रिझल्टचा दिवस आहे, अर्थातच निवडणुकांच्या रिझल्टचा दिवस आहे. अभ्यास करताना आपण विचार करतो की कशावर जोर द्यावा, स्पीड काय ठेवावा, कोणते प्रश्न आधी सोडवावेत. आता सगळं झालं आहे, जे झालं आहे ते झालं आहे. आता रिझल्ट घेऊन फक्त घरी यायचं आणि बदललेल्या वातावरणामध्ये स्वतःला पुन्हा स्थिर करायचं. त्यामुळे आज आपण एवढंच बघायचं आहे फक्त. जर समजा आपल्याजवळचा एखादा शेअर अव्वाच्या सव्वा वाढला तर त्यातलं भांडवल काढून घ्यायचं, प्रॉफिट काढून घ्यायचं. अर्थातच मी जे करते ते तुम्हाला सांगते. मी नेहमी असंच करते की एखादा शेअर खूप दिवस विकलाच जात नाही आहे, माझा लॉसमध्ये राहतो आहे आणि अचानक तो वाढला आहे तर माझं भांडवल काढून घेते, माझं प्रॉफिट काढून घेते. त्यामुळे तेच पैसे मला दुसरीकडे गुंतवण्यासाठी तयार राहतात. आणि मग लक्ष द्यायचं की नवीन सरकारची ध्येय धोरणं काय बदलली आहेत आणि आपल्याला कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. फक्त एक बदल मात्र दिसतो आहे, तो म्हणजे क्रूड. पूर्वी एकदा तुम्हाला आठवत असेल की क्रूडचा भाव इतका कमी होत गेला की एक दिवस असं झालं की झालं होतं की मायनस क्रूड दाखवत होतं. आत्ताही मध्ये निकेलचं असंच झालं होतं. तर यांचं राजकारण आपल्याला काही सांगता येत नाही, त्यांना कोणाची जिरवायची असते. कारण सध्या बाकीचं सगळं वातावरण बघितलं आणि क्रूडचा सप्लाय ओपेक कमी करणार आहे 2025 पर्यंत हे जर बघितलं तर क्रूडचा भाव वाढायला हवा होता. पण काय चाललंय क्रूडमधलं राजकारण हे अजून तेवढं नीटसं कानावर आलं नाही. पण क्रूडचा भाव कमी झालाय. काल 77 लेवलला गेला होता. आत्ता सकाळी व्हिडिओ करायला घेतला तेव्हा 78.12 झाला होता. भारताच्या दृष्टीने हे सुंदरच आहे. आणि क्रूड कमी झाल्यावर जे शेअर वाढतात ते तुम्हाला माहिती आहे, ऑइल मार्केटिंग कंपन्या आणि त्याचप्रमाणे डिटर्जंट कंपन्या, पेंट ऑइल पेंटच्या कंपन्या किंवा टायरचे शेअर, तर त्यामध्ये तेजी होण्याची शक्यता असतेच. त्याबरोबर बॉन्ड यील्डसुद्धा कमी झालं आहे, ते 4.40 झालं आहे, नाहीतर 4.63 घरात गेलं होतं. आणि डॉलर इंडेक्स 104 घरात आला आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 6,851 कोटी रुपयाची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 1,914 कोटी रुपयाची. PCR 1.04 एवढा झाला आहे. रोजच्यासारख्याच आपण बातम्या बघूया, पण या बातम्यांच्या परिणामांपेक्षा सुद्धा रिझल्टचा परिणाम जास्त असेल. अर्थातच मार्केटच्या अपेक्षेनुसार किंवा पब्लिकच्या अपेक्षेनुसार रिझल्ट आला तर मार्केट तेजीत जाईल. तेजीत गेलेलं मार्केट तिथे स्थिरावेल. पण
अपेक्षेपेक्षा काही प्रमाणात जरी रिझल्ट कमी आला तरी मार्केट तेवढ्या प्रमाणात पडेल. आज मार्केटमध्ये स्थिरता असणार नाही आणि आपल्याला या अस्थिरतेसाठी सामना करावा लागेल. कल्याण ज्वेलर त्यांनी इनोव्हेट लाईफस्टाईलमधला 15% स्टेक घेणार असं सांगितलं. 3 हप्त्यामध्ये हा स्टेक घेतला जाणार आहे, जून, ऑगस्ट आणि नोव्हेंबर. त्यामुळे इनोव्हेट लाईफस्टाईल ही कल्याण ज्युवेलरची 100% सबसिडियरी होईल. सफायर फूड हे 19 जूनला स्टॉक स्प्लिटवर विचार करतील. बॉईल बॉईलने 2.15 लाख टन मॅंगनीज ओरची विक्री केली आहे. ही विक्री त्यांची 41% वाढलेली आहे. बायोकॉन बायोकॉन बिकाफंगिन या औषधाला मंजुरी मिळाली आहे. हे अँटीफंगल मेडिकेशनसाठी औषध वापरलं जातं. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स यांच्या डिसबर्समेंट वाढल्यात. कलेक्शन एफिशियन्सी 96% झाली आहे. आर व्ही एन एलला 440 कोटींसाठी साऊथ सेंट्रल रेल्वेकडून लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स मिळालं. वरांडा यांची तपस्या ही जी शाखा आहे ती आता एक्सपान्शन करणार आहे. सनोफीमधला जो एकाच एक शेअर मिळणार होता त्याच्यासाठी 13 जून ही रेकॉर्ड डेट ठरवली आहे. झी एंटरटेनमेंट हे 6 जून रोजी फंड रेझिंगवर विचार करणार आहे. अडाणी आणि ICICI बँक यांनी एक MOU साईन केले, म्हणजे मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग. तर ते क्रेडिट कार्ड लॉन्च करणार आहेत. आता अडाणी एंटरप्राइजेस ही या नवीन व्यवसायात उतरणार आहे. आता 100% फ्रूट ज्यूस अशी जी लाईन टाकलेली असते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ती लाईन हटवायला FSSIने कळवलेलं आहे. याचा परिणाम डाबरवर होण्याची शक्यता आहे. तर मी तुम्हाला सांगते की या शेअरमध्ये तेजी राहील, पण तुम्ही तुमचा निर्णय मार्केट पाहून घ्या. हे शेअर फक्त वॉच लिस्टवर ठेवा आणि आत्ता ज्या बातम्या सांगितल्या त्यानुसार कल्याण ज्वेलर, सफायर फूड, मॉईल, बायोकॉन, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स, RVNL, वेरांडा, सनोफी, झी एंटरटेनमेंट, अडाणी, ICICI बँक हे शेअर तेजीत राहतील. आपण एक लिस्ट पाहूया, तुम्ही वॉचलिस्टवर ठेवू शकता. सफायर HEGचं 2800 टार्गेट आलं आहे म्हणून ICICI बँक आणि अडाणी एंटरप्राइजेस दोघंही मिळून क्रेडिट कार्ड काढणार आहेत. मॉईल क्रूडचा भाव उतरला आहे म्हणून IOC, HPCL, BPCL, इंजिनियर्स इंडिया, RVNL, कंटेनर कॉर्पोरेशन, JP Associate मात्र मंदीत जाईल, कारण ICICI आणि SBI यांची इन्सॉल्व्हन्सी ॲप्लिकेशन मंजूर झालंय. शॉपर्स स्टॉक याचे प्रमोटर्स खुल्या बाजारातून खरेदी करताय. HDFC बँक, डिक्सन, NBCC, हुडको, कॅम्प्स,
CMS CMAC SEAMAC इंडियन बँक, जम्मू काश्मीर बँक आणि अडाणी एनर्जी. तुम्ही हे शेअर वॉचलिस्टवर ठेवा, पण मार्केट अतिशय व्होलाटाईल राहील. त्या व्होलाटॅलिटीमध्ये तुमचा जम बसत असेल तर बघा, नसेल जम बसत तर 4 दिवस मार्केट नाही केलं तरी चालत आहे. ज्यांच्याजवळ भरपूर पैसा आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्यांच्याजवळ काही लिमिटेड पैसा आहे की मला बाबा शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी माझ्याकडे 2 लाख रुपये मी ठेवलं आहे भांडवल म्हणून, त्याच 2 लाख रुपये माझे गुंतवलेले असले की संपले, मग मी परत गुंतवणूक करायला माझ्याजवळ पैसे नाहीत, अशी जेव्हा स्थिती असते, किंवा आता 25,000च उरले तर मी किती ठिकाणी गुंतवणार. त्यामुळं तशी ज्यांची स्थिती असेल त्यांना आज मार्केट महागच पडेल, कारण काल मार्केट एवढं 2 ते 2,500 सेन्सेक्स वाढलाय, त्यामुळे मार्केट स्वस्त होईपर्यंत थांबा. ही स्थिती काही अशीच राहणार नाही. आत्ताची स्थिती म्हणजे आपल्याजवळचे अडकलेले शेअर किंवा प्रॉफिटमध्ये असलेले शेअर विकण्याची आहे, जास्त भाव मिळण्याची आहे, त्यामुळे थोडे थोडे शेअर विका. फक्त कधी कधी काय होतं, आज मी 320 विकलं, उद्या 330 भाव झाला की तुम्हाला खूप वाईट वाटायला लागतं. असं मात्र करू नका. तुमचं जे धोरण असेल ते तुम्ही स्थिर ठेवा आणि त्या धोरणानुसार वाटचाल करा. कधी कधी अशी स्थिती होते, पण त्याला इलाज नसतो. आपण एक धोरण ठरवतो त्याच्याप्रमाणे वाटचाल करा. पण आज नक्कीच मार्केटमध्ये अस्थिरता असेल, तुम्हाला जमत असेल तर करा, नाहीतर बाजूला राहून फक्त काय काय होत आहे हे बघितलं तरी हरकत नाही. नमस्ते.